देशातील प्रत्येक क्षेत्रातील नवनवीन घडामोड पाहण्यासाठी राष्ट्र परिवर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. बैलगाडा क्षेत्रातील बादशाह हरपला, दहा दहा सरकार तथा पंढरीशीत फडके विहिगर पनवेल. महाराष्ट्र बैलगाडा असोसिएशन शर्यतचे अध्यक्ष माननीय पंढरीशीत फडके, दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झालं असून मूळ गाव पनवेल विहिगर. बैलगाडा प्रेमीमध्ये त्यांची प्रचंड चाहत होती. त्यांच्या धमाकेदार इंटीसाठी ते प्रसिद्ध होते. स्पर्धेच्या ठिकाणी गाडीच्या टपावरती बसून त्यांची होणारी इंट्री हीच एखाद्या सेलिब्रिटींना लाजवणारी होती. पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, पांढरी चप्पल, डोक्यावरती पांढरी टोपी, हातात ब्रेसलेट, गळ्यात गलेलट सोनं आणि डोक्यावरती पांढरी टोपी असा त्यांचा पेहराव असायचा. त्यांच्यावरती बनलेल्या विविध गाण्यातून त्यांची लोकप्रियता आणि श्रीमंती निदर्शनास येत होती. आज तागायत वयाच्या 10 वर्षापासून त्यांनी वडिलांच्या बरोबर बैलगाडा क्षेत्रामध्ये पदार्पण केले. बैलांचा त्यांना शौक होता. BMW, ऑडी अशा अलिशान गाड्यांच्या बरोबर त्यांच्यामध्ये विविध पद्धतीचे नंबर 1 खिलार प्रजातीतील बैल हा त्यांचा शौक होता. 1986 पासून त्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. 1990 त्यांनी बैलगाडा जॉकी म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना बैलगाडा क्षेत्रात शर्यत क्षेत्रातून एकत्रित करण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य केलं. पुण्यातील गुजरवाडीतील 11 लाखाची बैलगाडा शर्यत ही त्यांनीच जिंकली होती. सर्जा, राजा, बादल यासारख्या बैलांचे ते मालक होते. त्यांच्या अथक प्रयत्नातून बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू झाली होती. आलिशान बैलगाड्या फार्म हाऊस 45 बैल तेही 1 नंबरचे आणि खिलार प्रजातीचे हे त्यांचं वैभव होतं. ते बोलत असताना माळशिरसमधील एक प्रसंग सांगून जातात की त्यांना जो बैल आवडत असे, जो बैल त्यांच्या नजरेत भरत असे, तो मोजेल त्या किमतीला आणि मागेल त्या दामाला ते मिळवत असत. डान्स, रेस आणि शर्यत या त्यांच्या आवडत्या गोष्टी होत्या. पंढरीशीत फडके यांच्या मृतात्म्यास चिरशांती मिळो व त्यांच्या कुटुंबियास या दुःखातून सावरण्यास बळ मिळो हीच राष्ट्र परिवर्तन चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. संकलन ओंकार दुधाळ, राष्ट्र परिवर्तन चॅनल. धन्यवाद.